मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघितलं होतं की वस्तुरूपात आपण समच्छेद पूर्णांक कसे घ्यायचे आणि नंतर त्याची अंकरूपात मांडणी करून त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रथमतः अंकरूपात समच्छेद पूर्णांक मांडून मग ते वस्तुरूपात कसे मांडायचे आणि त्यांची वजाबाकी कशी करायची। तर चला प्रत्यक्ष बघूया समच्छेद अपूर्णांकांची अंकरूपातील वजाबाकी। आता वजाबाकीच्या उदाहरणामध्ये मी पहिलं उदाहरण घेतो आहे 5 ÷ 8 + 3 ÷ 8। परत बघा या ठिकाणी वजाबाकी करताना आम्ही बरं वजाबाकीचे उदाहरण घेताना एक लक्षात असू द्या बरं, आपला पहिला अपूर्णांक हा मोठाच असला पाहिजे। कारण जरी मुलांना कळत नसलं तरी आपण जेव्हा उदाहरणांची मांडणी करतो या रचना करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की आपण उदाहरण घेताना कशा स्वरूपाचं घेतलं पाहिजे। तर आता 5 ÷ 8 हा अपूर्णांक आपला मोठा आहे आपल्याला कळतं। ओके, तर मी या ठिकाणी माझा जो पूर्ण आहे हा पूर्ण हा भाग झाला, या पूर्णचे मी एकंदर 8 भाग केलेत एवढाले। आता एवढाले 8 भाग बघा 1 ÷ 2 ÷ 3 ÷ 4 ÷ 5 ÷ 7 ÷ 8। आता या पूर्णच्या तुलनेमध्ये मी किती घ्यायला पाहिजे या अपूर्णांकासाठी 5 भाग। मग इथे जर मी हे 5 भाग घेतलेत तर हा माझा अपूर्णांक झाला यस 5 ÷ 8 वजा मला काय करायचं आहे 3 ÷ 8। तर मी या ठिकाणी परत घेतो आहे, या ठिकाणी हे झाले माझे 3 ÷ आणि म्हणून मग इथे लिहिणार मी 3 ÷ 8। पण मित्रांनो एक लक्षात असू द्या, आपल्याला माहिती आहे की आपण एका अपूर्णांकातून दुसरा अपूर्णांक जेव्हा वजा करतो तर वजाबाकी ही संकल्पना आपल्याला काय सांगते आहे तर आहे त्याच्यातून आपल्याला वजा करायची असतात, आहे त्याच्यातून वजा करणं म्हणजेच वजाबाकी। आता आहे त्याच्यातून म्हणजे याच्यातून मला हा अपूर्णांक वजा करायचा आहे, मग मी याप्रमाणे करू का बघा जरा थोडंसं। जर मी या ठिकाणी हे 3 ठोकळे आहेत असे मी 3 ठोकळे इथून घेतले आणि हे इथून बाजूला काढून टाकले एकाच एक संगतीनुसार हां एवढी मी बाजूला काढले तर आता माझ्याकडे किती शिल्लक राहिलेत बघा। तर हे झालं माझं उत्तर आणि हे उत्तर मला किती दिसतं आहे तर 2 ÷ 8 याप्रमाणे माझं उत्तर होणार आहे मित्रांनो। कारण या 2 साठी परत माझा पूर्ण मात्र कोणता आहे हाच आहे ना, आणि म्हणून हा झाला माझं 2 ÷ 8 त्याचं उत्तर। परत बघा दुसरं उदाहरण घेऊ आपण, या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतोय मी 2 ÷ 3 + 1 ÷ 3। आता यासाठी परत मला काय करावं लागेल तर जर समजा मी या ठिकाणी हा माझा पूर्ण घेतला एक हा पूर्ण आहे, या पूर्णसाठी मला या पूर्णचे मला किती समान भाग करायचे आहेत 3 भाग समान करायचे आहेत 1, 2 आणि 3 समान भाग केलेत आपण याप्रमाणे। आता याप्रमाणे जर 3 समान भाग केले तर मला किती भाग घ्यायचे होते या पूर्ण 2 ÷ 3 आहे ना म्हणजे 2 भाग घ्यायचे होते, तर मी या ठिकाणी घेतले हे 2 भाग आणि म्हणून हा झाला माझा अपूर्णांक 2 ÷ 3। आता या 2 ÷ 3 मधून मला किती वजा करायचं आहे 1 ÷ 3 म्हणून हा झाला माझा या पूर्णच्या तुलनेमध्ये 1 ÷ 3 आणि या मोठ्या अपूर्णांकातून मला हा अपूर्णांक वजा इथे दिसतं पण आपल्याला मोठा अपूर्णांक कोणता आहे म्हणून। मग परत एकाच एक संगतीनुसार मी या अपूर्णांकातून हा अपूर्णांक वजा करतो आहे म्हणजे एवढा अपूर्णांक किंवा एवढा भाग मला याच्यातून वजा करावा लागेल आणि म्हणून मी जर असा जर एकाच संगतीने एवढा काढून टाकला तर माझ्याकडे परत किती राहिलं मित्रांनो बघा, तर इथे राहिलं माझं 1 ÷ 3 याप्रमाणे आपलं उत्तर मिळणार आहे। परत एक उदाहरण बघूया, आता आपण उदाहरण घेऊ 7 ÷ 12 + 4 ÷ 12। आता माझ्याकडे माझा पूर्ण जो आहे तो पूर्ण कदाचित याप्रमाणे असावा हे बघा। आता हा माझा झाला पूर्ण,
या पूर्णचे मला किती भाग करायचे आहेत मित्रांनो, 12 भाग करायचे आहेत। तर मी एवढाले याचे 12 भाग केले, तर दिसला आपल्याला 12 भाग, बघा 4, 4, 8, 4, 12। आता हा माझा पूर्ण, आणि या पूर्णासाठी मला हा जर पूर्णांक आहे 7 अंश 12, तर मला काय करावं लागेल, माझ्या अंशामध्ये किती भाग असले पाहिजे, एवढाले 7 भाग, आणि म्हणून ते मी 7 भाग घेतो आहे। हे मी घेतले 7 भाग याप्रमाणे, तर हा झाला माझा पूर्णांक 7 अंश 12 या पूर्णच्या तुलनेमध्ये। आणि आता यातून मला काय वेगळा करायचं आहे, या पूर्णांकामधून 4 अंश 12, म्हणजे परत मला 4 भाग घ्यावे लागतील। तर मी हे घेतले 4 भाग, तर हा झाला माझा 1 पूर्णांक, आणि या पूर्णच्या तुलनेमध्ये हा होईल माझा 4 अंश 12। परत मला या पूर्णांकामधून हा पूर्णांक, म्हणजे या पूर्णांकामधून हा पूर्णांक वजा करायचा आहे। वजा करताना मी परत काय करणार आहे, तर या ठिकाणी मी एवढा पूर्णांक याच्यातून वजा करायचा आहे, म्हणजे एवढे ठोकळे मला इथून काढावे लागतील एकाच एक संगतीनुसार। तर जर मी ते काढण्याचा प्रयत्न, बघा एवढे 4 जर मी काढले, तर माझ्याकडे काय शिल्लक राहणार आहे, बघा या ठिकाणी मी एवढे 4 बाजूला काढले आहेत। आता हे 4 बाजूला काढल्यानंतर माझ्याकडे ठोकळे राहिले एवढे, आणि हे झाले माझे किती होणार, 3 अंश 12, म्हणजेच 3 भाग आहेत ना या पूर्णच्या तुलनेमध्ये। आणि म्हणून अशा प्रकारे मला हे उदाहरण सोडता येणार आहे मित्रांनो। तर जेव्हा आपल्याला समच्छेद पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असते, त्यावेळी जर मी उदाहरण घेताना नंतर साहित्याची जर मांडणी करून घेण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या विद्यार्थ्यांना लहान आणि मोठा कोणता हे लक्षात येईल, आणि त्याच्या माध्यमातून ते उदाहरण निश्चित रूपात सोडवणार आहे। तर अशा प्रकारे आपण उदाहरण घेऊ शकतो।